आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील ज्येष्ठ साहित्यिक, आमचे गुरु रारम बोराडे सर, महाराष्ट्राचा आणि विशेषतः मराठवाड्यातनं आलेला आजचा कवी व्यासुवैद्य, आमचे पुस्तजीत कान सर, डॉक्टर गारे सर आणि मी आज तुमच्यासमोर कवी म्हणून जो उभा आहे त्याला कारणीभूत ठरलेले माझे ज्येष्ठ मित्र अरविंद कुलकर्णी. लेखक मला असं कोणी म्हटलं की मला हसायला येत. लेखक ही इतकी साधी गोष्ट नाही. एखादं पुस्तक लिहिलं म्हणजे कोणी लेखक होत नाही, किंवा चार कविता केल्या म्हणजे तो कवी होत नाही. पण प्रत्येक सामान्य माणसाच्या मनामध्ये सुद्धा एक कवी दडलेला असतो, त्याला लिहावंसं वाटत असत. त्यांनी लिहिलेली कविता आहे किंवा नाही हा महत्वाचा मुद्दा नाही, त्याला लिहावं वाटतं, त्याला व्यक्त व्हावं वाटतं. तसा मी फक्त व्यक्त झालोय, कवी आहे की नाही ते आता ठरवतील पुढे. खूप आमचे मार्गदर्शक कवी मित्र आहेत. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की आमच्या नाट्यक्षेत्रामध्ये मुंबईत असताना नेहमी अशी चर्चा व्हायची की का हो तुम्ही नट असा कुठं शिकून तयार होतो का? आम्ही तर म्हणाले काय शिकलो नाही कुठं. तो म्हणलं तुम्ही नाट्यक्षेत्रामध्ये आला कितव्या वर्षी? जुने नट जे होते ना ते 5व्या 7व्या वर्षी कपड्याच्या घड्या घालायला म्हणून कुठल्या नाटक कंपनी पळून आलेले असायचे आणि मग तिथून पुढचे 20 ते 25 वर्ष त्या माहोलमध्ये फिरत असताना हळूहळू जे संस्कार व्हायचे म्हणजे ते शिक्षण त्यांचं 25 वर्ष चालायचं आणि मग कुठंतरी एखादी शिंदेशाही पगडी घालून एखाद्या छोट्याशा रोलमध्ये त्यांना उभं केलं जायचं. तसं मला असं कधी वाटलं नव्हतं की प्रमोद शिंदेच्या शेजारी बसल्यानंतर आपल्याला कविता करावीशी वाटते. हा कुठला म्हणजे संस्कार म्हणायचं काय त्याला आपण उपवास जसा आहे तसं काय म्हणतात त्याला सहवास संगतगुण. तर चक्क त्यांचं साधं साधं बोलणं सुद्धा कवितेतल्या सारखं असतं. मग आपल्याला वाटेल की आपण सरळ साधं बोलण्यापेक्षा तसं बोलायचा प्रयत्न केला तर मग त्यातनं हळूहळू एखादी ओळ सुचायची आणि एक ओळ अरे ही तर कवी काय पुढच्या ओळ कदाचित जमले असतील ते सोडून द्या पण ते लिहावं वाटायचं. दुसरी गोष्ट अशी आता कवितेबद्दल आधी बोलतो आणि मग तिकडे जाऊ कारण बाकीचे नाटकाचा विषय जवळपास गारे सरांनी शेवटच्या अध्यायापर्यंत आणून ठेवलेला आहे त्यामुळं तो विषय घेऊन फारसं बोलत नाही. तर कवितेमध्ये जसं तुम्हाला सांगतो की काहीतरी लिहिलं म्हणजे कविता नाही, तर ज्याला आपण काय लिहावं आणि का लिहावं हे कळतं तो लेखक असतो. फक्त लिहावं वाटणं म्हणून लेखक नाही, का लिहायचंय कशासाठी याचा समाज मनावर किंवा सगळ्या लोकांवर याचा काय परिणाम आहे हे ज्याला कळतं, काय साध्य करायचं आपल्या याच्यात, वाय का लिहितोय मी. तसं तर मग आपण लिहू शकतो ना, काही पत्र लिहितो, आपल्या आठवणी लिहितो. सगळं प्रत्येक माणूस ही कोणीतरी म्हटलेले मोठे लेखक आहे, नाव नाही आठवत मला, की प्रत्येक माणूस हा कादंबरीचा विषय सेपरेट. त्याने जर लिहायचं ठरवलं किंवा त्याला जर लिहिता आलं तर प्रत्येक माणूस ही वेगळी कादंबरी आहे. काय असतं की जन्म मरणामधला जो मजकूर आहे ना तो वेगवेगळा प्रत्येकाचा, बाकी सुरुवात आणि शेवट सगळ्यांचा सारखाच आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस ते कादंबरी. तर हे जे लिहिणं आहे ते लिहिण्यासाठी आयुष्याचा जो तुमचा अनुभव आहे तो अनुभव कसा मांडायचा हे स्किल आहे, ते तुम्ही करत गेलात लिहित गेलात की ते मिळत जात. पण तसं लिहावं वाटणं ही जी आपली काय म्हणू त्याला आपण इच्छाशक्ती आहे ती मात्र निर्माण होईल ज्याची गॅरंटी नाही. आता मी
कवितेबद्दल तुम्हाला सांगतो की मला असं वाटायचं की फार मोठं लिहून काही मिळत नाही, फक्त शब्द बंबाळ होतो, दहा पानं लिहून सुद्धा काय म्हणायचं ते शेवटी म्हणताच येत नाही. मग म्हटलं कवी लोक हे जे म्हणतात चारच ओळीमध्ये पण एक तासभर शिकवतोय किती कविता वेगवेगळ्या त्याच्या. जसं एखादा राग असतो ना संगीतामध्ये, एखादा राग त्याची जी काय म्हणतात त्याला चीज असते किंवा काय ते एकच ओळीची असते, पिया मानत नाही वगैरे, ही एकच वाक्य ते दीड तास गात, पण त्याचे आरोह अवरोह त्याच्या वेगवेगळ्या शक्यता आवाजाच्या याच्या हे मला संगीतातलं काही कळत नाही माफ करा, पण मला ऐकता येतं चांगलं संगीत आणि वाईट संगीत असलं की कळतं, या दोन गोष्टी मला आहेत, बाकी त्याचं विश्लेषण मी करणार नाही. तस कवितेमध्ये त्याचा इसेन्स काय म्हणायचंय ते उसका अर्थ निकाल कर सामने पेश करते. आम्ही नटमंडळी काय करतो, लेखकाने लिहिलेले शब्द पाठांतर 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 घोकायचं आणि मग नंतर ते स्टेजवर सादर करत. मग एके दिवशी असं वाटायला लागलं की यार आपण आजपर्यंत स्टेजवर जे काही केलंय बोललोय त्यात आपलं काय, सगळं लेखकाचं बोललो आपण, आपण फक्त आपलं हे शरीर उष्ण दिलं त्याला आवाज आणि शरीर, आमचं कॉन्ट्रीब्युशन काय. जसं डॉक्टर श्रीराम लागूनी त्यांच्या लमाण या पुस्तकामध्ये त्यांनी स्वतःला लमाण म्हणजे इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे आम्ही लमाण आहोत असं म्हटले कि लेखकाचे शब्द आणि दिग्दर्शकाने समजून दिलेला अर्थ आम्ही त्यांच्या शरीर आणि आवाजाच्या थ्रू प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो असे आम्ही लमाण आहोत. ही खरी गोष्ट आहे का? आता त्यांचा हा आत्मविनयाने बोलत असतील कदाचित ते, एवढं खरं नाही. ऍक्टरच सुद्धा कॉन्ट्रीब्युशन असत त्याच्यामध्ये, जो अर्थ लेखकाला अभिप्रेत आहे, जो अर्थ दिग्दर्शकाने तुम्हाला समजून दिलेला आहे त्याच्या पलीकडे जाऊन तुमचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन त्यात मिक्स होत असत. कारण रिटन वर्ल्ड अँड स्पोकन वर्ल्ड याच्या मध्ये खूप अंतर आहे. शब्द जेव्हा उच्चारला जातो त्या उच्चाराच्या माग त्या नटाच्या भावना, त्याची स्पंदन, त्याचा श्वास, त्याचा टोटल आयुष्याचा एक्सपिरियन्स त्या शब्दामागे उभा राहतो आणि म्हणून तो अभिनय लोकांना भावतो. केवळ तो बोलत नाहीये तर वाद भाषण संभाषण आणि संवाद, संवाद म्हणजे तो नट तिथे उभा आहे, हा नट इथे उभा आहे, दोघं बोलत राहिले संवाद होत नाही. त्यांच्या एक दुसऱ्याचे जे रिॲक्शन आहे, म्हणजे जेव्हा मी बोलत नाही स्टेजवर तेव्हा मी काही ब्लँक नाही आहे, आय एम स्टॅटिक. मी जरी एका ठिकाणी उभा असलो तरी मी आय एम ऍक्टिव्ह मेंटली, मी विचार करतोय डोक्यात, त्याला रिस्पॉन्स देतोय, रिस्पॉन्ड करतोय, ह्या सगळ्या घटना तिथं घडत असतात. तर ते करत असताना माझ्या एकदा असं लक्षात आलं की नाटकाचा प्रयोग झालेला आहे, तुफान लोकांनी एन्जॉय केला आणि शेवटी पडदा पडल्यानंतर सगळे लोक आलेत निघाले. मेकअप पुसायला म्हणून आरशासमोर जेव्हा बसलो तेव्हा म्हणलं अरे तू कोण आहेस? मी कोण आहे मग? आता टाळ्या पडल्या बाहेर, एवढे लोक आम्ही गेले म्हणून सगळे, कोणी थांबलेलं नाही माझ्यासाठी, बाहेर येऊन बघतो सगळ्या रिकाम्या खुर्च्या गेलेत लोक निघून. मग बाहेर येऊन आम्ही आपल्या रिक्षाला हात करतो, रिक्षा मिळते का कुठं काय, कोणी तुमच्यासाठी थांबलेलं नाही. तर मग तिथं माझ्या डोक्यामध्ये माझ्या कवी झाला यार हे काय आहे. त्या निमित्त त्या संदर्भामध्ये एक कविता मला जी पहिली कविता मी केली एक नट म्हणून ती तुम्हाला आता वाजून दाखवते. मी दोन कविता मी वाचणार फार नाही, फार बोर करत नाही. दिला होता श्वास अन प्राणही, दिला होता श्वास अन प्राणही, रंगून उभा मी कपड्यात या कुणाच्या.
तिला होता श्वास अन प्राण ही रंगून उभा मी कपड्यात ह्या कुणाचा काळी जमाजे थरारून जाई शरीरी कुणाचा भावना कुठवर पुरवू वेदनेला तुझ्या भावना कुठवर पुरवू वेदनेला तुझ्या तिला होता श्वास अन प्राण ही कुणीला कुणाचा उसवत गेली वीण माझी उसवत गेली वीण माझी छेडताना जखमा कुणाचा उसवत गेली वीण माझी छेडताना जखमा कुणाचा कोरड्या अश्रुत भिजलो विरहात झुरलो कुणाचा गजर टाळ्यांचे कानात घेऊन मी मला हर्षात पाहिले जेवा अनोळखी रिकाम्या खुर्च्या अन रिकामा मी तेव्हा बोट धरून प्रकाशाचे चालत होतो रोषणाईत अंधाराच्या आणि मग हे सगळं करत असताना कधी कधी कविता लिहायला बस असं आतून काहीतरी सुचत वाटत असते आता आता काहीतरी लिहायचं यार मला किंवा काहीतरी लिही तू असं काहीतरी आतून असं वाटत तर ती जी फिलिंग आहे ना तीच फिलिंग या कवितेत आहे की म्हणजे का कविता करावं वाटते किंवा कविता झाली तर होते नेमकी कशी ती मी माझ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केलाय कविता आणि कवी पावसासारखी कविता येणार हे आधीच कळत पावसासारखी कविता येणार हे आधीच कळत दाटून आलंय भरून आलंय पण बरसेलच सांगता येत नसत दाटून आलंय भरून आलंय पण बरसेलच सांगता येत नसत डोक्यात वादळ सुरू पण ती वीज पडेलच कागदावर सांगता येत नसत कवितेची मर्जी कधी धडाम करून कोसळते कधी धडाम करून कोसळते तर कधी पॅराशूट घेऊन अज्जार उतरते कागदावर पसरतात शब्द असता व्यस्त पसरतात शब्द असता व्यस्त आणि कधी तली आणि कधी लई तर कधी तालात ओळीने उभा राहतात आज्ञाधारक मुलांप्रमाणे ओळीने उभा राहतात आज्ञाधारक मुलांप्रमाणे कवी बिचारा कवितेच्या आज्ञेप्रमाणे वांड शब्दांना सुतासारखा सरळ करून त्यांना त्यांची जागा दाखवतो कविता आता दिमाखात रसिकांना सामोरी जाते आणि मागोमाग कवी आपलं नाव घेऊन जिथं तिथं अशी कविता आहे आता दुसरी एक छोटीशी गंमत म्हणतो सांगतो मी इतके दिवस का लिहिलं नाही बघ आताच का वाय याचे टेक्निकल कारण आहे तुम्हाला सांगितलं असू येईल माझं अक्षर अतिशय वाईट आहे म्हणजे मी आता जर एक कविता माझ्या हस्ताक्षरात लिहिली तर एक दोन तासानंतर ती मलाच वाचता येत नाही पण अलीकडे हा स्मार्टफोन आल्यामुळं याच्या एका बोटाने टाईप करत करत पाहिजे ते टाईप करता येत आणि मग ते असं केलं काही वेळेस मग काही फेसबुकवर कविता टाकल्या दोन चार लोकांनी लाईक मग वा छान छान म्हणलं काय वाईट नाही फारस वाईट नाही आणि मग करता करता अशा कविता लिहित गेलो पोस्ट करत गेलो आणि काय झालं की एक अरविंद सरांचा एक लेख समूह शिंदेवर आलेला होता तर तो वाचताना त्यांनी इतकं सुंदर त्यात शेरो शायरी वर्णन आणि आधी तर व्यक्तिमत्व कलंदर समूहच आणि त्याच्यात अरविंदाची पेन मग काय विचार तो वाचल्यानंतर मला असं वाटलं की आपण आपल्या आवाजात रेकॉर्ड करा आणि मी ते काय केलं की सगळा व्हिडिओ तयार केला त्याचा वाचून आणि मग मला असं वाटलं की आता अरविंदाला हे कसं पाठवायचं कुठं पाठवायचं
आणि याचा फोन नंबर नाही माझ्या एवढं काही नाही. मग लीला मॅडम, लीला शिंदे मॅडम, त्यांच्या फेसबुकच्या याच्यावरती पोस्ट केलं होतं आणि त्यानं खाली लिहिलं की हे कृपया अरविंदाकडे पोचवा, कसं पोचवतात त्यांनी याला ते पोचवलं. आणि हिने लिहिल्यानंतर मग याला फोन नंबर पण दिला होता. याचा फोन आला, अरे सोन किती छान वाटतंय म्हणला, किती मिस लिहिलंय का मला शंका वाटेल छान वाटत. म्हणलं नाही रे तू लिहिलंच आहेस छान. म्हणून याला गंमत म्हणून एक दोन चार कविता पाठवल्या, आवडतात त्याला मला म्हणून. आणि त्या अरे म्हणे छान आहे, मग काय करणार असतो या कवितेत? म्हणलं काय कविता टाक केल्यात म्हणलं, फेसबुकवर टाकतो आणि काय नाही. तू सगळ्या तुझ्या असतील नसतील त्या शोधाने पाठव म्हणलं. म्हणून दिला पाठवून मी आपल्या शोधून सगळ्या. ते म्हणलं आता या कवितेचं काय करणार आहेस, करणारेस का काही नाही तर मी पुस्तक काढतो. बघू शकतो ह्या आहेत कविता माझा कॉन्फिडन्स वाढला आहे. गाजराच्या पुंगीच्या बाबतीमध्ये इतके प्रयोग केले आणि मुलं जे स्टुडंट लोक त्यांनी ज्या काही माझ्याकडे लिहिलेल्या असतील की स्क्रिप्ट होत्या काही टाईप केलेल्या होत्या सर वाचायला घेऊन जातो आणि त्या पुढं गाय. आणि आता मी वीस सोडून सुद्धा 20 वर्ष झाली आणि बाहेर लोकांचं सर तुम्ही गाजराची पुंगी पुन्हा करा देणार. ती एक क्लिप कशी तरी मुलांनी क्लिपच्या केलेली होती, ती फेसबुकवर टाकल्यावरती आलं इतके लाईक्स यायला लागले लोक. म्हणे अरे क्या बात आहे, म्हणजे तुम्ही पुन्हा सुरू करा. अरे म्हणलं सुरू करा काय, त्याच्यामध्ये हे आम्ही दोघं बॅचलर 24-25 वर्षाचे, आता आम्ही झालो 70 पोरी माग पडतात वगैरे कसं दिसेल म्हणलं. आता तुम्ही लोकांनी करायची म्हणलं, मग त्यानं स्क्रिप्ट द्या ना. स्क्रिप्ट पुढे जायचं मला वाटलं की नाही स्क्रिप्ट लिहायला सगळीकडे शोधलं नाही. मग शेवटी फेसबुकवर आमच्या त्याची एक कॅसेट निघालेली होती पूर्वी CBS काढलेली आणि फेसबुकवर लिहिले किंवा कोणाकडे जरी कॅसेट असेल प्लीज मला ती हे करा रेकॉर्ड करून किंवा कॉपी करून पाठव. इथले आपले श्याम खांबेकर म्हणून जे आहेत त्यांनी व्हॉइस बँक मध्ये ते ठेवलेलं होतं आणि मग ते दिलीपकडे आलं आणि ते मी ऐकून मग परत स्क्रिप्ट लिहून काढली. इतकं फास्ट ते दोघांचे डायलॉग, तर 4 ऐकायचे स्टॉप करायचं ते लिहून काढायचे असं करत ते मग लिहून काढलं. तरी त्यात काही विसरले होते मग ते परत ऍड केले आणि ते आता स्क्रिप्ट जवळपास आज बघा 1988 ते नाटक सुरू झालेलं, आज 2021 आहे, जवळपास 32-33 वर्ष त्या नाटकाला झाली आहेत. पण लोकांना डायलॉग सगळं अजून पाठ आहे आणि मुलं लिहितात फेसबुकवर सर तुमचं नाटक पाहिलं त्या 6th होतो मी. आता माझा मुलगा 12th आहे. आम्ही होत पण ते कसं होत की एक त्याचा ढाचा लिहून काढलेला होता मी पूर्ण. आणि जेव्हा इथं सेन्सॉर बोर्डची मिटिंग होती आणि सर्टिफिकेट पाहिजे होतं आम्हाला, तर त्या दिवशी ती टाईप केली आणि त्याच्यामध्ये शेवट फायनल नव्हताच कुठल्या तरी नाटकाचा नट सम्राट म्हणलं मी वापरत होतो नंतर लिहिलं त्याच्या. तर ते गाजराच्या पुंगीचं पुस्तक आता येते इतक्या वर्षानंतर आणि त्याचं हिंदी ट्रान्सलेशन जे मला पृथ्वी थिएटरला करायचं होतं पण ते पृथ्वी थिएटरला मुंबईमध्ये तिथे काही नंबर लागला नाही, कारण ती इतके बिझी असतात तिथं आणि तिथला ऍक्टर हिंदीमध्ये काम करणारा रघुवीर यादव तुम्हाला माहीत असेल, तर त्या रघुवीर यादव आणि मी हिंदीमध्ये करणार होतो. पण तो रघुवीर यादवचं मग काहीतरी घरचे प्रॉब्लेम झाले, त्याला अटक झाली, जेल झाली, मग ते राहिलं ते राहिलंच नाटक. आणि कासनोबार नावाचं नाटक मात्र मी विचार करून थोडं म्हणजे काय म्हणतात गंभीरपणे ते नाटक लिहिलेलं आहे पहिलं. तर असा हा लेखन प्रवास आहे, त्यामुळे मी लेखक अजून तरी त्या काय म्हणून आपण बालवर्गात प्रवेश केलेला आहे मी. अजून इथून पुढे काही लिखाण घडलं माझ्या हातून चांगलं असेल. बाकी मनोगतात मी यापेक्षा आणखी लेखक म्हणून